दिता आणि ते बायटा मार्फत सीएमक हांव रिक्वेस्ट करता माझे नाव शंकर पोळजी माझ्या कडेन आहा सोशल ऍक्टिव्हिस्ट तनूर अडवलपारकर तारा केरकर आहा हांगासर उबी कितें आमी पयर जेन्ना हांगासर येयले हांवें आयकलेले पेपराचेर आनी मिडियाचेरूय पळयलेले पूण पयर जेन्ना हो प्रकार पळयलो न्हू आमी ईव्हीएमाच्या मिटींगेक येयले खूब वायट दिसले सारके आयज 29वो दीस आयज 29वो दीस आनी हो गोंयचो सीएम जो आहा न्हू हेका हे स्वताच्या लोकांचे पडलेले ना हे कोण रे हे कदंबाचे वर्कर मरे हे ते लोक जेंच्यानी आमकां शाळेंत पावयले हे ते लोक जेंच्यानी आमकां ऑफिसांत पावयले प्रमोद सावंत तूं सुद्दां ट्रॅव्हल केला आसतले तूं सुद्दां ट्रॅव्हल केला आसतले हे ते लोक जेंच्यानी गोव्हर्मेंट सर्वंटांक तेंच्या डेस्टिनेशनाचेर पावयले आनी आयज ते हांगासर हक्का खातीर झगडटा हय तुज्या हातीन सत्ता आहा मरे सत्ता दिल्या कितें तुमकां सत्ता दिल्या कितें अशें प्रोटेस्टाक बसोवपाक आयज हांगा ते बसल्या थंयसर ते एसटी लोक बसले थंयसर ते एसटी समाजाचे ते आपल्या हक्का खातीर झगडटा पूण हे चलयला कितें रे हीं फकाणां जालीं मरे हीं फकाणां जालीं तुमी सगळे मंत्री तुमी मरे गोंयच्या लोकांक काबार करपाक उठले गोंयच्या लोकांक अक्षरशा काबार करपाक उठले म्हाज्या सुद्दां फॅमिलींतलो एक म्हाजो मामा कदंबाचो ड्रायव्हर आसलो इच एन्ड एव्हरी गोंयकाराचो खंयचो ना खंयचो रिलेटीव कदंबान आसतलो आयज तेंचे म्हाका एक सांग तेंचे येदेशे बारीक बारीक डिमांड तुका सॉल्व करपाक जायना आनी हे बिल्डर लॉबी कसिनो लॉबी कोल लॉबी हेंची प्रॉब्लमां सॉल्व जाता आ अरे म्हाका एक सांग लँड कन्वर्जना रातोरात जाता मरे लँड कन्वर्जना करूंक जाय जाले आनी गोंयकारांची जी प्रॉब्लम आहा ती सॉल्व जायना कित्याक सॉल्व जायना कित्याक उठसूट हे आझाद मैदानाचेर लोकांनी प्रोटेस्ट करपाचे रे अरे म्हयन्याक कमीच कमी 15-40 तरी हांगा लोक डिफरंट डिफरंट सॅक्शनांतलो लोकांक प्रोटेस्टाक आसता कितें रे ही तुमकां फकाणां दिसता की तुमचे दवार पिकला पगार घेयनात रे वोट अरे वोट घेतात मरे आमचो हेच ते लोक तुमकां वोट मारतात हेच ते लोक तुमकां निवडून हाडटात आनी हेच ते लोक तुमकां मंत्री करतात आनी ह्या लोकांच्या जिवाचेर मंत्री जाले तुमी आनी आयज तेंची ही परिस्थिती कित्याक रे तेंकां भुरगीं बाळां ना तेंकां संवसार ना कित्याक रे तेंच्यानी कितें करपाचें म्हाका सांग अरे तुमी नरभक्षी जाल्लेले आहा रक्त खायरे जाल्लेले आहा म्हणून मरे आयज गोंयची ही परिस्थिती आनी गोंयच्या लोकांक सांगता आतां तरी उठा आतां तरी उठा एकूच सेक्शन न्हू सगळे सेक्शनांत पाड पडलेली आसा आयज कदंबाचे फाल्यां एसटीचे परवां ईव्हीएमाचे परवां म्हादईचे थंयसर कोळशाचे खंयचे पर्यावरणाचे खंयचे मोपाय इफेक्टेड चल्लां कितें रे चल्लां कितें सरकार चलयतात काय सरकार करतात रे अरे तुमकां आतां इलेक्शनाचे कॅम्पेन करपाक इलेक्शनाचे तिकेटी डिसायड करपाक दिल्ली वचोंक जाता गांवांनी भोंवां वचोंक जाता आझाद मैदानाचेर घेवन तेंचे प्रॉब्लम अंडरस्टँड करपाक जायना आझाद मैदान आनी एसेंब्लीचे डिस्टन्स कितले आहा रे हार्डली 5 किलोमिटर मरे जर सपोज तुमकां ही प्रॉब्लम आहा सॉल्व करपाक जायना तेंची हांव प्रमोद सावंताचें रेजिग्नेशन मागता आनी हांव बीजेपी सरकाराक सांगता तुमी ह्या सरकारान बसपाचे लायकीचे न्हू जर गोंयकारांचो हो प्रॉब्लम सॉल्व जायना जाल्यार आमी तुमकां शिटकावणी दिता आमी सोशल ऍक्टिव्हिस्ट जितले जाण आहा सगळे जाण तेंकां सपोर्ट करतले आनी तेंचो डिमांड जो पर्यंत फुलफील जायना तेंचे जे कितें डिमांड आसा एक डिमांड हांव सांगूं जाल्यार खूब व्हडलो आसलो तो तेंचे डिमांड तेंच्यांनी सांगलेले आहा तेंच्यांनी सीएमा कडेन आपले रिप्रेझेंटेशन येलेले आहा तूं तेंकां शब्द दिल्लो आहा तो शब्द तुजो पाळ कितें आनी दाखय की आपूण गोंयकारां खातीर आहा म्हणून जर तूं शब्द पाळिना हेचो परिणाम तुमकां एमपी इलेक्शनांत भोगचो पडटलो तुमकां हो परिणाम जो आहा न्हू हे हांगा जे बसले तेचो परिणाम एमपी इलेक्शनांत भोगचो पडटलो त्यो बरें करूं तुमकां लास्ट टायम एश्युरंस दिला न्ही सीएमन की 6 तारीख तुमकां डेडलायन कितें दिलें कितें जालें तेचें एश्युरंस आतां 6 तारीख न्ही आतां 6 तारीख अजून सुर्योदय सुर्यास्त जावना आनी आमी निश्काम कर्मयोगी आमी हांगाच बसतले कित्याक आमी ऑलरेडी फुडल्या आंदोलनाची तयारी केल्या
त्याच्या 6 तारखेच्या उत्तरामधीतला आता आमच्या एका भावान जे सांगला की तो ते पाळटलो आशिल्लो म्हणून आमकां हेच्या पयलीं 2022 उत्तर दिलें असेंब्ली वेळार की 3-4 दिसांनी सेटलमेंट जाता सो आमकां अनुभव आसा आमी ह्या क्षेत्रांतूच कितलीं वर्सां जालीं आनी त्या दृश्टींतल्यान आमी गांधी मार्गान काम करतात पूण आमच्या इश्टान आतांच सांगलां ईव्हीएम मशीन जावं खंयची आंदोलनां जावं एसटी समाजाची आंदोलनां जावं गोंयांत जाणारी प्रत्येक आंदोलनां जी आसा ती सामान्य कार्यकर्त्याची आंदोलनां ती सामान्य लोकांची आंदोलनां आणि आज जर हे लोक सत्तेर येऊन ही सगळी मदानपणां जर करता आसात जाल्यार आमी सगळे जे हांगा आसा ते इक्वली रिस्पॉन्सिबल आमी जेन्ना आय एम ए कॉम्युनिस्ट सेक्रेटरी ऑफ द स्टेट आमी जेन्ना इलेक्शनाक कॉन्टेस्ट करता आमची मेंबरशीप आसा वर्कींग मेंबरशीप पेईंग मेंबरशीप 50,000 आणि आमकां मतां पडटात 7 आनी 8 ते बी आमकां आमचे इश्ट जे आसतात हे झगडपी रे हांकां मतां मारपा तशें मारतात पण आज कामगारांनी जनतेन सगळ्यांनी जागे जावपाक जाय प्रश्न मिटू ना मिटू प्रश्न फाल्यां मिटलो सुद्दां जाल्यार जागे जायात कित्याक आमी आज 29 दीस हांगा बसतात आज 29 दीस आमी बसतात आमी जे कोण जावं ते ईव्हीएम वाले आसूं जावं मागास जातीच्या हेका लागून बसूं एसटी रिझर्वेशनाक बसूं सगळे बसूं आमी कितें जाता जेन्ना आमचो इश्यू आसतात तेन्ना आमी येतात आनी इलेक्शन आयलें की आमी दोलार बडी मारल्या भशेन जे सत्ताधारी लोक आहात तेंचे बरोबर आतां आतां तरी गोंयच्या लोकांनी जनतेन सुदारपाची गरज आहा सो आमी ह्या आंदोलनांतल्यान तीच मॅसेज फॉरवर्ड करता की सुदारात आमी आतां जाले आय एम 66 आमी जवळ जवळ आय एम ए ज्युएनर ऑफेन्सर एट एज ऑफ 16 आय वॉज बिहायंड सो म्हाका व्हडलें गोवर्मेंटाचें कोणाचेंच कांय व्हडलें पडलेलें ना कित्याक आमकां दिसता इवन आतां आमचे तरणाटे ना भायर सरून जेन्ना आंदोलन करता आमी एक्सप्लेन तारागेर घाल तेणें खूब आंदोलनां पळयल्यात सो द पिपल हू आर हू हॅव फॉट दे नो रातची दीस पडटा कित्याक लाडू आमकां दिसता आमी दिसभर जे कामा खातीर वतात आनी जे झगडटात आमी लोकां खातीर झगडटात आमकां सत्तेचो कसलोच हें ना पूण आमच्या इश्टांनी हांवें सांगलां प्रत्येक जाण जे आमकां सपोर्ट करपा खातीर सांगलां की राजा जागा जा वैऱ्याची रात्र आहे हांव कामगारां सांगता जागे जायात वैऱ्याची रात्र आसा 6 तारखेन कांयच जावना की आमी पयली तरी आस्पांदांनी तरजूत थरयल्ले आनी 15 तारखेक आमी महामेळावो करतले आमी तुमकांय अपील करता जनतेक की महामेळाव्याक सगळ्यांनी येवचे आमी 10 तारखेक आमच्या ऑल ट्रेड युनियनाची मिटींग आपयल्या आमी न्हिदुना 6 तारखेच्या आस्वादनाचेर आमी आमची कोवळी चिपळून न्हिदुना आमी 10 तारखेक आमच्या सगळ्या ट्रेड युनियनाची गोंयची मिटींग आपयल्या आनी आमी हांगा महामेळावो 15 तारखेक करतले आनी 15 तारखे उपरांनी आमी घरा वचचें ना 16 तारखेय आझाद मैदानाचेर आमी बसतले इलेक्शन जावं ना जावं आमी ह्या आझाद मैदानाचेर बसतले तुमकां कितें दिसता पी एम तुमचो पी एम पाळचो ना तुमचो इन्शुरंस दिला इन्शुरंस दिला ते हे करचो ना फुलफील करचो ना पळय हांव तुमकां सांगता सियामान कदंबा मॅनेजमेंटाक काल तांचे आफोन व्हेल्या आनी तेंचे कडेन तेजें डिस्कशन जालां कदंबा मॅनेजमेंटान आज सकाळी फुडें म्हाजे कडेन म्हाकाय सांगलां की सियामान आमचे कडेन आफोन कांय कांय प्रस्नाचेर डिस्कशन केलां पूण आमी कितें आसा निश्काम कर्मयोगी जो पर्यंत आमच्या एग्रीमेंटाचेर आमी सरकारी कायद्यान बांदल्या ताका मानतात लेबर कमिशनरा मुखार आमचो जो एग्रीमेंट आसा तो जायना तो पर्यंत आमकां कोणी कितें सांगूं आमी ते ह्या कानांतल्या त्या कानांक भायर काडटा कित्याक आमी अनुभवला आमी 2022 असेंब्ली इलेक्शना टायमार सुद्दां 3 दिसां भितर आमचो एग्रीमेंट जावपाक आशिल्लो तुमी पत्रकार तुमकां खबर आसा तुमी तेन्नाय आशिल्ले आतांय आसा आनी फुडें आमचे बरोबर आसतले तुमकां देव बरें करूं आतां तुमी राजूक प्रश्न केलो की आमचो चीफ मिनिस्टर जो प्रमोद सावंत पळय आसा हो आश्वासन दिता तो पाळटा काय ना म्हूण सगळ्यान गोंयान फटीन जर कोण आसा जाल्यार तो आमचो चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत कित्याक ताणें हेच्या पयलीं कितलेंय आश्वासनां दिल्या सकाळीं तो असेंब्लीन सांगता आनी रातचे जर रिपोर्टरांनी परत सर तुमी असेंब्लीन अशें अशें म्हटलेलें ना तें असेंब्ली पुरतो जालें तें ना मागीर हेज्या पयलीं सुद्दां झिरो करप्शन म्हणून तेंच्यांनी हाडटा म्हटलेलें तेंय तेंचे कडेन आज पर्यंत जावंक ना हे लोक आपले 7th पे जे आसा ते जे फक्त आमकां ते इंक्रिमेंट जे आसा ते वाडया दियात आमकां हें तेंचें मागणें आसा तुका 3-4 लाख तूं पगार घेवपाक जाय ते रोखडे तुजे कडेन जाता पण गोर गरिबांक जर कितें जाय जे लोक खरें मनपूर्वक
क्राम करता जो आता शंकरान संगले प्रमाने इस्कॉलान वरपी है तुम्हारा भूगें वरपी है तुमकाय घेन भोवपी है ऑफिस लोक टाइमार हाड़ी सोड़पी है लोक प्रश्न माना आज 29 दीस हंका हंगा बसचे पड़े ये दुर्दैवी ये हम गोये सरकार ये असले फालतू आमका ही लस आम्मी प्रत्येक एक मिनटा कि ना क्या हे आजाद मैदान ये हा आजाद मैदान हंगसर तोड़ी वाफ घालयता पंका अपने खंच वाफ घाल इच्छा जाना खंच आज पर आता इलेक्शन इलेक्शन के लोग हंका आश्वासन दिखे राजून संगले तो जो पर तू करार हाड़ी हंगा परफेक्ट करिना तो कहीं ना हा सरकार को विश्वास दौर ना परत राजून संगला प्रमाने लोक जागृत जाए गरज आसा आम्मी बड़बड़ा ए तारा बॉब मारता अश जाता तो राजू तो शंकर तो रामा सगले बॉब मारता पक क्या बॉब मारता आज भूगें पाया तुम्हें आज हम पुलिस डिपार्टमेंटान ग्रेजुएट भूगे पीसी जा 24 वर वतान उबे रहा कितनी लस ती पमका ये डिपार्टमेंट लोग पैना सुधा असले डिपार्टमेंटा ग्रेजुएट भूगे रस्तर उबे रहा पे सरकार खंयच्या पातळीचेर आसा तो ग्रेजुएट भुरग्यांनी खंय आसूंक जाय खुर्चेर बसपाक भितर आसपाक जाय पण आज रस्त्यार आसा निर्लज्ज कशा भुरग्यांनी आपले या पुलीस डिपार्टमेंटान भरती झाल्या हे सरकारचे हे फालतूगिरी त्यांना दिसता असतले की लोक परत लाचार जाऊन आमकाच वोट मारतले म्हणून मजे लोकांक रिक्वेस्ट राजून सांगला शंकरान सांगला त्याप्रमाणे मजे लोकांक रिक्वेस्ट जागृत जाया आणि दाखया यांका की दोन्ही सीट जे असा ते खय पावपाक जाय पळय ते खय पावपाक जाय पळय दोन सीटां किती जावचे पडला ना आज आम्ही गोयकारा जराचे रावत कोणाचे आमका आम्ही कोणाकय देवपाक जाता मतदारांचा जो हक्क असा तो कोणाक ना श्रीलंका हाँ पण सरकाराकय एक सांगू जाता आज आमचे पाशियेस तू पिड्ड्यार करता पण एक उगडास दवर एक दीस असो येतलो की श्रीलंका जावपाक वगत लागचो ना गोयचे श्रीलंका जावपाक वगत सांभाळून जावपाक राव रे म्हाका एक सांगा दिगंबर कामतीन आपलो पगार वाडोवपाक जाय म्हणून असेंब्लीन बील मांडले मरे मागीर आमच्या गोयकारांचे जे कर्मचारी आहेत त्यांचं वाढवूंक शकना यांची पोटा फुटले यांची पोटा फुटले आणि त्यांच्यानी हाल उणीच काढल्यात मरे हाँ वो दिगंबर कामत आपलो पगार वाढवूंक जाय म्हणून बील घालता मग हंगा येऊन आणि त्यांचे विचार मरे त्यांचे प्रॉब्लेम किती आहात ते स्वतःच्या स्वार्था खातीर बसल्या ती आणि काय ना लोकांच्या पोटाचेर पांय ठेवून नुसते आणि या पुलीस जे हंगासर लायल्यात न्हू सगळे या पुलीस हंगासर कित्याक क्राईम रेट खंय पावला तो विचारा तुम्ही रिपोर्टरांनी विचारपाची गरज असा क्राईम खंय पावला तो आज हजार पुलीस आजाद मैदानाचे तुम्ही उभे करून दौरले हे टेररिस्ट नक्सलाइट हे ते खंय पावले ते नक्सलाइट किती रे सांगा आमकां स्पष्ट करा किती आहात ते पीस प्रोटेस्ट करता हंगासर आपल्या हक्का खातीर झगडटा या पोटा खातीर झगडटा कोण हंगा टायमपास करपाक जाय पुलिसांची गरज ना आमकां खूब सुटे पुलिस खाते हाड़ता गवर्नमेंट डिपार्टमेंटानी वोचो दिना प्रोटेस्ट जैसे प्रोटेस्ट करपा दिना चलना कि दादागिरी गुंडागिरी वो मर्डर ऑफ डेमोक्रेसी वो आनी कहीं ना आम्ही तुमका शिटकावणी दिता सरकार बरे भशेन सांगता ये जे चलना नू ते बरे नू हा हेचो परिणाम तुमका भोगचो पडटलो पयलींच सांगता।